संतनगरी शेगाव येथून शेकडो वारकऱ्यांसह गणगणगणात बोते आणि विठ्ठल नामाच्या गजरात गजानन महाराजांची पालखी 10 दिवसांच्या प्रवासानंतर आज विदर्भातून मराठवाड्यात दाखल झाली. सकाळी मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावर पालखीचं आगमन होताच आमदार मुटकुळे आणि जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तांनी फुलांचा वर्षाव करत आणि फटाक्यांच्या जल्लोषात पालखीचं स्वागत केलं. संत गजानन महाराजांच्या पालखीचं हे 54 वर्ष आहे. शेकडो वारकरी 550 किलोमीटरचा पायी प्रवास एका महिन्यात पूर्ण करून आषाढी एकादशीला पंढरीत पोहोचतात. पालखी ज्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबते त्या ठिकाणी आकर्षक रांगोळी काढून स्वागताचे फलक लावून पालखीवर फुलांचा वर्षाव करत परिसरातील भाविक भक्तांनी पालखीचं स्वागत केलं. टाळ मृदुंगाच्या गजरात परिसर अगदी दुमदुमून गेला होता. मराठवाड्यात पालखी दाखल झाल्यानंतर पालखी मार्गावर जागोजागी चहापाणी आणि अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती. शिवाय पायदळ दिंडीमध्ये सहभागी असलेल्या वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही केली जात होती. आज पहाटेपासूनच पालखी मार्गावर भाविक दाखल झालेत. भाविकांची असंख्य गर्दी या ठिकाणी दिसून आल्याने पालखी मार्गाला यात्रेचं स्वरूप आलंय. श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचं सेनगाव मार्गे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. यावेळी सेनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित भोईटे यांच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पांढरे शुभ्र कपडे, हातात भगवा झेंडा आणि शिस्तीत चालणारे वारकरी हे या वारीचं वेगळेपण असतं.